नमस्कार, मी विशाल, महाराष्ट्र टाइम्स वन मध्ये आपला सर्वांचं स्वागत करतो। बातमीपत्राच्या सुरुवातीला एक नजर आजच्या हेडलाइन्सवर। 8 दिवसात खड्डे बुजवा आणण्याचा अधिकाऱ्यांचा सत्कार बेशर्मांच्या फुलांनी। परभणीच्या जिंतूर शहरातील संभाजी ब्रिगेडने सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला इशारा। नांदेड जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला बँकांकडून केराची टोपली पीक कर्ज मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना येत आहेत प्रचंड अडचणी। खासगी बँकांच्या उदासीनतेमुळे पीक कर्ज वाटप संत गतीने सुरू। नाशिकचे भावली धरणाचे जलपूजन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते संपन्न। 1434 दशलक्ष घनफूट पाणी साठा असलेले भावली धरण झाले ओव्हरफ्लो। इगतपुरीचे भावली धरण ओव्हरफ्लो झाल्याने परिसरातील शेतकरी आनंदित। शेतकऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी, पीक विम्यात स्ट्रॉबेरीचा समावेश। साताराच्या महाबळेश्वर परिसरातील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांना होणार याचा फायदा, जिल्हा कृषी अधिकारी विजय कुमार राऊत यांची माहिती। पालघरच्या वसईमधील दलाल आणि शेतकऱ्याची बातचीत व्हायरल, एजंटला पैसे देऊ नका, दिले असतील तर तक्रार करा, प्रांताधिकारी स्वप्नील तांगडे यांचे शेतकऱ्यांना आवाहन। शेतकऱ्यांच्या मोबदल्यातील 15% रक्कम एजंट घेत असल्याची चर्चा सुरू।